नमस्कार मित्रांनो टी सी एसद्वारे आज डी एम ई आर परीक्षा परीक्षा घेण्यात आलेली पहिली शिफ्ट तर आज पहिल्या शिफ्टमध्ये चालू घडामोडून आपलं जनरल नॉलेज संबंधित वीस प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर ते वीस प्रश्न आपण उत्तरासह बघ बग, बघणार आणि बारा तेरा चौदामध्ये मराठी व्याकरांचे कशा संबंधित प्रश्न कसे विचारले ते सुद्धा बघणार अतिशय आहे पूर्ण बघा उत्तर असेल प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे जे परीक्षा सकाळच्या शिफ्टमध्ये आलेले आहेत तर पूर्ण तसेच प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे एकही प्रश्नामध्ये बदल होणार नाही चला मग लगेच सुरुवात करूया प्रश्न आपण उलटे बघूया मित्रांनो वीसपासून एकोणीस अठरा सतरापर्यंत प्रश्न क्रमांक एकोणावीस आल्फा आहे काय आहे तर आल्फा वेटाय किरण आहेत मित्रांनो परीक्षेमध्ये सकाळच्या शिफ्टमध्ये आलेला प्रश्न आहे मनसुख मंदवा यांनी कोणते पुस्तक लिहिले तर यांनी इंडियन व्हॅक्सिन ग्रोथ स्टोरी हे नावाचे पुस्तक लिहिलेलं मित्रांनो कोणत्या पुस्तकामध्ये नाही चालू घडामोडीमध्ये सुद्धा यांचं नाही तर अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत बघून घ्या वीस नंबरचा प्रश्न खूप मह महत्त्वाचा आहे मनसुख मंधवा यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे इंडियन व्हॅक्सिन ग्रोथ स्टोरी नावाचे पुस्तक लिहिलेले आहे आता आपण बघूया अठरा नंबरचा प्रश्न म्यानमारची राजधानी कोणती तर म्यानमारची राजधानी ब्रह्मा आहे मित्रांनो काल पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये श्रीलंकेची राजधानी विचारली होती आणि युक्रेनची राजधानी विचारली आज सकाळच्या शिफ्टमध्ये म्यानमारची राजधानी विचारली म्हणजे एक राजधानी विचारतात म्हणजे विचारतात बराक ओबामा यांनी कोणते पुस्तक लिहिले तर बराक ओबामा यांनी प्रॉमिस लँड नावाचे पुस्तक लिहिले आरबीआयचे मुख्यालय कुठे आहे तर आरबीआयचे मुख्यालय मुंबई इथे कालच्या शिफ्टमध्ये आरबीआयची स्थापना विचारलेली आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलला व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता आकरा नंबरचा प्रश्न भीमचे फुल फॉर्म काय आहेत तर भारत इंटरफेस मनी भीमचे फुल फॉर्म आहे नरेंद्र मोदीने ऑनलाईन पेमेंट सुविधासाठी चालू केलेलं आहे यासंबंधी प्रश्न आला होता चार मिनार कोणी बांधले दौलताबाद येथील चार मिनार अल्लाउद्दीन बहमनी बांधलेले आहेत मित्रांनो उत्तरासह प्रश्न देण्याचा प्रश्नांसह उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे एखाद्या प्रश्नामध्ये थोडासा प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकते तर आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण तर हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर आहेत प्रश्न क्रमांक सात पुस्तक व लेखकवर दोन प्रश्न आपण आता मागच्या वेळा बघितलेले महाराष्ट्राचे जिल्ह्याची संख्या किती आहे तर महाराष्ट्र जिल्ह्याची संख्या छत्तीस प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मोरारजी देसाई यांचा पंतप्रधान कार्यकाळ किती किंवा ते कितवे पंतप्रधान होते या संबंधित परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे तर त्यांचा कार्यकाळ एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी दरम्यान आहे ते भारताचे चौथे पंतप्रधान होते याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की प्रकारचे प्रश्न विचारतात एक दोन प्रश्न अवघड विचारते मित्रांनो बाकीचे सगळे सोपे प्रश्न आहेत ते दोन प्रश्नाचे उत्तर तर कोणाला येऊ शकत नाहीत पण हे बाकीचे प्रश्न पूर्ण बरोबर सोडवा सगळं सोपं आहे चार नंबरचा प्रश्न टिंबटिंब नृत्य कशाशी संबंधित आहे किंवा कोणत्या राज्याच्या या संबंधित आज परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता पण ते कोणतं नृत्य याबाबत थोडीशी माहिती मिळाली नाही मित्रांनो पण नृत्याशी संबंधित प्रश्नाला तुम्ही बघून घ्या कथकली कोणत्या राज्याचं काय हे ते बरेच आहेत प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रात एकूण हवामान विभाग किती येतं तर महाराष्ट्रात एकूण हवामान विभाग तीन आहेत आणि पूर्ण भारतामध्ये जर विचार केला तर हवामान विभाग पंधरा आहेत आता याच्यावर दुसरा प्रश्न येऊ शकते कुशी, आग, कुशी हा विभाग किती आहेत महाराष्ट्रामध्ये सहा नंबरचा प्रश्न कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही तर आता हा प्रश्न मित्रांकडून कळालेला आहे पण पर्याय मला कळालेला नाही तर आता पर्यायानुसार या प्रश्नाचं उत्तर काढायचं असते मित्रांनो कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही तर आपण बघू कृष्णा खोऱ्यात येणारे महत्त्वाचे जिल्हे सांगली सातारा आणि कोल्हापूर तो तिकडला <coughs> दक्षिणेकडला खालचा भाग कारण ती नदी तशीच कृष्णा कर्नाटककडे जाते खाली खाली तर तिकडला भाग पूर्ण कृष्णा खोऱ्यामध्ये येते तर आपला औरंगाबाद इकडं मराठवाडा विभाग कृष्णा खोऱ्यामध्ये येत नाहीत हा गोदावरी खोऱ्यामध्ये येतो आता प्रश्न विचारू शकते दुसरा गोदावरी खोऱ्यामध्ये येणारे जिल्हे कोणते म्हणून तुझं आहे तुझं पास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे आहेत कारण हे तुझं आहे तुझं पास हे, हे नाटक आहे मित्रांनो ते सदोतीस वर्ष टा चाललेलं आहे कंटिन्यू आणि एक प्रश्न आला होता पंच्याहत्तर हजार किंवा पाच हजार पन्नास हजार रुपये अनुदान योजना कोणती तर महात्मा फुले कर्जमुक्ती ही पन्नास हजार रुपये अन्न योजना म्हणून ओळखली जाते तर हे दोन नंबरचा प्रश्न थोडा बघून घ्या असाच प्रश्न आलेला आहे बास्केटबॉलचा शोध कुणी लावला तर जे जेम्स नेस्थिन यांनी बास्केटबॉलचा शोध लावलेला आहे हे होते मित्रांनो आज सकाळच्या डी एम आरच्या परीक्षेमध्ये आलेले वीस महत्त्वाचे प्रश्न तर आता आपण तीन शिफ्टमधील मराठीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले ते बघूया लगेच म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कसा अभ्यास करायचा तर म कालचे बारा तेरा चौदा या शिफ्टमध्ये जे पेपर झालेले त्याच्यासंबंधी एवढ्या नऊ टॉपिकवरच परीक्षेमध्ये प्रश्न विचारले समानार्थी शब्दावर दोन विरुद्धार्थी दोन शब्द असले एक किंवा दोन प्रश्न प्रयोगावर एक किंवा दोन प्रश्न काळ संधी वचन अलंकार आणि मनी इत्यादी संबंधित प्रश्न विचारले तर तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल माझा माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद